आपल्या तालुक्यात एक गाव आहे, त्या ठिकाणी एका दलित महिलेवरती बलात्कार झालेला आहे. माझ्या सगळ्या बहिणी म्हणून उघड तिच्यावरती अत्याचार झालेले आहे, त्या संदर्भात तुम्हाला कसं काय माहिती नाही? मणिपूरचं गळतन करमाळा तालुक्यात आता मणिपूरचं पण 2 महिने कुठल्या जगात माहीत नव्हतं, आता माहीत झालं. कारण जर घटना सोशल मीडियावर आली त्या लोकांना माहीत झाली तर कळते, जर तिथंच दाखवून राहिली तर ती कळत नाही. आणि मग त्यांचं काम आहे की ज्याला माहीत होईल त्यांनी पण आमच्यापर्यंत पोहोचे ना, त्याच्यावर माहीत होणार. ते तुमच्याजवळ आले ना याबद्दल वागणार. त्या महिलेचे तिच्यावरती 2 तारखेला अत्याचार झालेला आणि 7 तारखेला फिर्याद घेतली. ते बी एस पी कडच्या लोकांनी सांगितल्यामुळे फिर्याद घेतलेली, इथल्या पोलिसांनी घेतली नाही. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? कुठल्याही अन्यायात त्याच्या पोलीस कशासाठी, पोलीस संरक्षणासाठीच आहेत किंवा त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून कोर्टामध्ये पाठवून जे काही पुरावे असतील त्यासाठी. तर कुणावरती अन्याय झाला असेल तर तातडीनं पोलिसांनी FIR नोंदवणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि ते कोर्टामध्ये पाठवणं हे गरजेचं असतं. त्यामुळे त्याच्यात विलंब नाही झाला पाहिजे. होत असेल तर अतिशय निषेधार्ह आहे आणि त्याच्याबद्दल जे काही आपल्याला करता येईल ते आपण सगळ्यांनी 2 तारखेला झालं, 7 तारखेला म्हणजे त्या महिलेला मेडिकल इव्हिडन्स मिळेल का तुमच्या माहितीप्रमाणे? आहे काय द्यायचं तुम्ही? नाही मिळणार, परंतु आता काही बदल झालेले आहेत. म्हणजे सर्कमस्टन्सेस इव्हिडन्स असतो किंवा इव्हिडन्सचे काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये जर ते आलं तर होऊ शकतं ना. म्हणजे असं काही नाही, आता काही मेडिकल जे काही इव्हिडन्स आहे त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत, काही टेस्ट करायच्या नाहीत असं सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं. बहुजन समाजाच्या चळवळीत मग तुम्हाला काय वाटतं आता मॅडमला मी जे प्रश्न विचारले त्याच्या संदर्भात? मुळात बर का ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या फक्त सोशल मीडियावरच्या बातम्या आमच्या बातम्या जो संबंधित कुटुंब आहे त्या कुटुंबाने सुद्धा कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा सामाजिक संघटनेशी संपर्क केला आहे का? समजा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कामावर घातली आहेत का? ह्याच्या नेमकं म्हणजे खोलवर जाऊन आता काही गोष्टी तर मी अभ्यास केला, सगळं माहिती घेतली. शंभूराजे बोराडे भारतीय समाजाची महिला आहे, भारतीय समाजाचा परमेश्वर काळे इंदापूरचा मी त्याच्याशी चर्चा केली, महिलेबरोबर मी ह्या गोष्टी बोललोय. त्याच्यातले आता ह्या काही सुद्धा या सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही. तुम्हाला बी सगळं माहीत आहे, मला बी सगळं माहीत आहे. त्याच्यामुळं ज्या गोष्टी आहेत चर्चेचं तिथं सुरू आपण. ओके ओके, धन्यवाद.